मराठी रेलटेलवर आपलं स्वागत आहे. रोज भारतीय रेल्वेमधून करोडो लोक प्रवास करतात आणि एवढ्या साऱ्या गर्दीमध्ये एकतर काही लोक साक्षर नसतात आणि दुसरं म्हणजे काही लोक घाईगडबडीमध्ये अचानक जनरलचं तिकीट काढून दुसऱ्या कोचमध्ये जाऊन बसतात. अर्थात त्यात त्यांची मजबुरी पण असते. आपल्यापैकीसुद्धा बऱ्याच जणांना लवकर जनरलचं कोच पटकन लक्षात येत नाही. बऱ्याच वेळा स्टेशनवर यायला लेट झालेला असतो. त्यामुळे मग रेल्वेमध्ये बोर्ड करणं हेच मुख्य लक्ष असतं. अशावेळी तुम्हा सर्वांसाठी एक साधी आणि फायदेशीर आयडिया सांगतो. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, आपण भारतीय रेल्वेच्या कोचेसवर अशा व्हाईट आणि येल्लो कलरच्या स्ट्रिप्स पाहिल्या असतील. भारतीय रेल्वे आपल्या पॅसेंजरला अशा विविध सिम्बॉलने इंडिकेट करत असते, वेगवेगळ्या माहिती व सूचना देण्यासाठी. ज्या कोचवर अशा व्हाईट कलरच्या किंवा येल्लो कलरच्या पट्ट्या असतील तो कोच हा जनरलचा असतो. ज्या कोचवर ह्या ग्रीन कलरच्या स्ट्रिप्स असतात तो कोच हा लेडीजसाठी राखीव असतो. आणि जर जांभळ्या कलरच्या कोचवर अशा येल्लो स्ट्रिप्स असतील तर तो कोच हा फिजिकली चॅलेंज्ड आणि आजारी व्यक्तींसाठी राखीव असतो. आणि जर ग्रे कलरवर रेड कलरची स्ट्रिप असेल तर तो कोच फर्स्ट क्लास दर्शवतो. मित्रांनो, ही माहिती खूपच छोटी आणि महत्त्वपूर्ण होती. आजकाल प्लॅटफॉर्मवर LED इंडिकेटर्स लागलेले असतात, परंतु सगळ्या स्टेशनवर ते असतील असं नाही. परंतु बऱ्याच स्टेशनवर हे LED बोर्ड लावलेले असतातच. आणि सध्या पाहायला गेलं तर आपली रेल्वे ह्या ब्ल्यू कलरच्या ICF कोचला रेड कलरच्या मॉडिफाईड LHB कोचमध्ये हळूहळू बदलत आहे. त्यामुळे तिथे मात्र इंडिकेटर्स हे वेगळे असतात. परंतु यांना हा प्रश्न नक्की बऱ्याच जणांना हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.